नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी लेखालेपिक व लेखापाल या परीक्षांचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो त्या दृष्टिकोनातून आता राहिलेल्या जे 7-8 दिवस राहिलेले त्या वेळेचा आपल्याला खूप वापर करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे संभावित प्रश्न या ठिकाणी आपण सिरीज वाईज स्टेप बाय स्टेप दररोज पब्लिश करणार आहोत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती. तर त्यामुळे चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. तर या ठिकाणी वेळ न घालवता आपल्याला सुरू करायचं आहे पहिला प्रश्न संच. या ठिकाणी पहा, लेखांकन करताना मजुरीवरील खर्च कोणत्या खात्यावर दर्शवतात? तर ते आहे मित्रांनो खातं आहे व्यापार खातं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते खाते कृत्रिम लेखा, लक्षात ठेवा पुढीलपैकी कोणते खाते कृत्रिम लेखा आहे, ते खातं आहे मित्रांनो पुणे महानगर लेखा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते उद्योगाचे दायित्व कोण उद्योगाचं दायित्व करतं? तर तो करतो मित्रांनो या ठिकाणी संयोजक करत असतो. पुढील प्रश्न पहा, नफा तोटा कोणते खाते आहे? तर हे मित्रांनो एक नामधारी खातं आहे, लक्षात ठेवा नफा तोटं हे जे आहे एक नामधारी खातं येतं. नफा तोटा म्हणजे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला संपतं? तर 31 मार्चला संपतं, म्हणजेच 1 एप्रिलला सुरू होतं. खर्चापेक्षा जास्तीचे उत्पन्न म्हणजे काय? तर तो येतो मित्रांनो नफा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उत्पादनातील जो भाग उपभोगावर खर्च केला जात नाही त्याला काय म्हटलं जातं? मित्रांनो त्याला तर बचत म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे तेरीस ही प्रत्येक रिकामी जागाच्या शेवटी तयार केली जाते, मतलबीच्या शेवटी तयार केली जाते. ओके, सामान्यपणे खाती नाव्या केल्या जाते. तर याचं उत्तर येतं मित्रांनो, वास्तविक खाती जी असतात ती नावे केली जातात. त्यानंतर व्यापारी संस्थांमध्ये कोणत्या प्रकारची लेखांकन पद्धत आहे? तर ती आहे द्विनोंद पद्धत आहे. सर्व नावे, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अतिशय हा, सर्व नावे शिल्काची एकूण बेरीज सर्व जमा शिल्काच्या एकूण बेरीजेच्या असलीच पाहिजे? तर याचं उत्तर येतं मित्रांनो समान असली पाहिजे. बुडीत कर्जाची नोंद रिकामी जागामध्ये करण्यात येते, कशामध्ये केली जाते? तर मूळ रोजगिर्द यामध्ये या बुडीत कर्जाची नोंद केली जाते. त्यानंतर सावध जमा ही रिकामी जागा या गटा अंतर्गत येते, तर ती येते मित्रांनो गुंतवणूक या गटाअंतर्गत येते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, रोख पुस्तकात रोख रकाण्याची कधीही शिल्लक रिकामी जागा असते? तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर येतं जमा असते, ती लक्षात ठेवा. रोख पुस्तकात रोख रकाण्याची कधीही शिल्लक असते. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ही मित्रांनो वरीलपैकी जे खाली जे आहेत यापैकी एकही पर्याय नाही, म्हणजे यापैकी एकही नाही, खाजगी पण नाही, संयुक्त पण नाही आणि सार्वजनिक पण नाही. प्रतिवर्ष हा शब्द कोणता समासाचं उदाहरण आहे? ते अव्ययी भाव आहे. आणि तेलुगू शब्द कोणता आहे? तर तो अनारसी आहे. ओके, अनारस आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा संबंधित हा या ठिकाणचा पुढील प्रश्न जो आहे तो मित्रांनो आपल्याला नंतर गुरुत्वाकर्षणाचा पाहायचा आहे. तर या ठिकाणी पहा, सरकती योजना ही कोणत्या वर्षासाठी सुरू करण्यात आली? कोणत्या वर्षी जी आहे ही योजना सरकती योजना सुरू करण्यात आली, असा हा या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी मित्रांनो ही योजना 1978-83 या वर्षासाठी सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष या दिवशी सुरू होते 1 ऑगस्ट. त्यानंतर गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा या भारतीय पंतप्रधानांनी दिली, इंदिरा गांधी यांनी दिलेली आहे. ओके, त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जुलै 1991 रुपयाचे किती टक्के अवमूल्यन करण्यात आले? ते आले 14%. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारतात वार्षिक नियोजनाचा कार्यक्रम प्रथम तारिकामी जागा साली राबवण्यात आला, 1966 साली राबवण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली? तर ती झाली मित्रांनो 1974 या वर्षी झालेली आहे. त्यानंतर ओहमचा नियम खालीलपैकी कोणाला लागू पडत नाही? तर तो अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर ज्याला म्हणतो त्याला लागू पडत नाही. वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? तर पृथ्वीच्या ध्रुवांवर, म्हणजे जे पोल्स असतात पृथ्वीचे त्या ठिकाणी जास्त वजन असतं. पृथ्वीवरील भरती ओहोटीबाबत योग्य विधान कोणतं हे ओळखाय सांगितलेलं आहे? तर मित्रांनो ते आहे सूर्य आणि चंद्र. चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे होत असतं. चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला काय म्हणतात? तर खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. पुढीलपैकी ध्रुवीय व्यास, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती आहे? तो 12,714 किलोमीटर आहे. भारत अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? ती झाली 1904 साली झाली. त्यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो, 1931 राष्ट्रीय सभेच्या कराची अधिवेशनात विषयक ठराव संमत करण्यात आला?
कोणता तो मूलभूत अधिकार विषयक ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर 1956 या वर्षी निजामाच्या हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांचा मुंबई राज्यास जोडण्यात आला. कोणता? तर तो मराठवाडा हा भाग मुंबई राज्याला जोडण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीकडे किती विषय सोपवण्यात आले? ते आहेत 74 विषय. अब्याकस सर्वप्रथम कुठे विस्तार पावले? तर ते चीन या देशात विस्तार पावले. ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय असा सुद्धा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर होतं इनपुट ग्राफिक्स माहिती. ब्लूटूथ कुठे अस्तित्वात आहे? तर ते मित्रांनो इरिक्सन, लक्षात ठेवा इरिक्सन या ठिकाणी आहे. त्यानंतर पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव काय? तर हावर्ड मार्क, लक्षात ठेवा हावर्ड मार्क 1 हे त्या पहिल्या स्वयंचलित संगणकाचं नाव आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल प्रश्न आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याला आपण मानवी बुद्धिमत्ता म्हणतो, ही संकल्पना 1956 साली कोणी मांडली? तर ती मांडली मित्रांनो मॅक कार्थी यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? अभय आपटे यांची झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुशासन दिन कधी साजरा केला जातो? 25 जानेवारीला. आणि 25 जानेवारीलाच मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिन पण साजरा केला जातो. बिजू शिशु सुरक्षा योजना कोणत्या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? तर ही योजना जी आहे मित्रांनो ती गुजरात या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत मित्रांनो अशोक कुमार माथुर हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑस्करसाठी नामांकन झालेला देशातील पहिला चित्रपट हा होय? तर तो आहे मदर इंडिया, भारतीय देशाचा मदर या इंडिया नामांकन झालेला पहिला चित्रपट आहे. त्यानंतर भारतीय भागीदारी कायदा जो आहे, भारतीय भागीदारी कायदा या वर्षीपासून अस्तित्वात आला, 1932 पासून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. भागीदारी संस्थांमध्ये भागीदारीची जबाबदारी असते, अमर्यादित असते. त्यानंतर ही सर्व खात्याची शिल्लक दर्शवणारी यादी होय? त्याला तेरीज असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, तेरीज खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो. त्यानंतर पुढचा पहा निर्गत प्रत्यय हे मधून वजा करण्यात येते, तर ते खरेदीमधून वजा करण्यात येते. लक्षात ठेवा निर्गत प्रत्यय हे खरेदीमधून वजा करण्यात येते. त्यानंतर सर्व अप्रत्यक्ष खर्च खात्याला नावे टाकल्या जाते, तर तो मित्रांनो व्यापार खात्याला नावे टाकल्या जाते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यापार खाते हे रिकामी जागा खर्चाच्या आधारे तयार केले जाते, तर ते महसूल खर्चाच्या आधारे या ठिकाणी तयार केले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संपत्ती आणि देयता हे रोखीकरण खात्यात त्याच्या रिकामी जागा किमतीने स्थानांतरित होतात, तर ते त्याच्या पुस्तमूल्यावर या ठिकाणी स्थानांतरित होत असतात. संपत्तीची विक्री झाल्यास रोखीकरण खात्याला रिकामी जागा केली जाते, त्याला या ठिकाणी मित्रांनो जमा केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नफा न कमावणारी संस्था नफा तोटा खात्याऐवजी रिकामी जागा खाते तयार करते, कोणते खाते तयार करते? तर ती मित्रांनो रोख खाते, लक्षात ठेवा कोणतं खातं तयार करते? रोख खाते तयार करते. त्यानंतर भारतीय नियोजन आयोगाचे हे अध्यक्ष असतात पंतप्रधान. त्यानंतर भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली? अतिशय महत्त्वाचा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा वित्त विभागाचा महत्त्वाचाच प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालतं. तर 1 मार्च 1950 झालेली आहे. त्यानंतर भारतामध्ये कोणत्या वर्षी आर्थिक नियोजन करण्यात आले? तर ते 1951 करण्यात आलेलं आहे, स्थापना 1950 आणि नियोजन 1951. 9व्या पंचवार्षिक योजनेवरील कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष देण्यात आलेलं आहे? तर त्या ठिकाणी सामाजिक न्यायासह विकास आणि समानता या गोष्टीला महत्त्व देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी 9वी पंचवार्षिक योजना सुरू झाली? 1997. पुढील प्रश्न पहा प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतं? तर तो ठेवतो मित्रांनो तलाठी हा ठेवत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ते 50% आरक्षण आहे. त्यानंतर राष्ट्रसभेतील तरुण विचारवंतांना विचारसरणीचे आकर्षण वाटत होते, कोणत्या विचारसरणीचे? सर समाजवादी विचारसरणी. त्यानंतर पुढचा प्रश्न लखनौ येथील उठावाचे नेतृत्व यांनी केले? हजरत महल यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा यांनी गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असं केलेलं आहे? लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलेलं आहे. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागात च्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हटलं जातं? तर त्याला विषुववृत्त असं म्हटलं जातं. त्यानंतर अश्व अक्षांश म्हणजे काय? तर त्याला मित्रांनो 30° अक्षांश असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचा व्यास पुढीलपैकी किती किलोमीटर आहे?
तर हा मित्रांनो 12756 येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात या ठिकाणी मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन कोणाकडे आहे? अन्न व औषध प्रशासन खातं ते आहे गिरीश बापट यांच्याकडे। लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ती आहे कावरती। पुढचा प्रश्न आहे, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2017 भारत कितव्या स्थानावर आहे? 20व्या। द लेजेंड ऑफ लक्ष्मीप्रसाद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्या ट्विंकल खन्ना या आहेत। त्यानंतर भारतीय क्रिकेट क्षेत्रातील 2017 सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर पद्माकर शिवलकर, राजेंद्र गोयल, शांता रंगास्वामी यांना मिळाला, म्हणजे वरीलपैकी सर्वांना मिळाला। पुढील प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी उदय हा कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे? उदय योजना कोणत्या क्षेत्रातील आहे? तर ही ऊर्जा, लक्षात ठेवा, ऊर्जा या क्षेत्रातील सुधारकांशी निगडीत आहे, ऊर्जा हा क्षेत्र आहे। त्यानंतर CBI महासंचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनिल कुमार सिन्हा। सध्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोण आहेत? ते आहेत सतीश माथुर। जागतिक टपाल दिन कधी दिवस साजरा केला जातो? 9 ऑक्टोबर। महाराष्ट्र राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्ताचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी। तर अशा प्रकारे मित्रांनो, लेखापाल व लेखालिपिक या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची प्रश्नसंच क्रमांक 1 पाहिला। यामध्ये काही करेक्शन असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला आणि कमेंट्स सर्वांनीसुद्धा चेक करत चला, कारण त्या ठिकाणी मी करेक्शन केलेले असतात। काही सजेशन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा, आणि अशाच अपडेट्ससाठी तुम्हाला सर्व काही मॉडेल क्वेश्चन्स पाहिजे असतील, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी ते पब्लिश करत असतो। ज्या ज्या परीक्षा महत्त्वाच्या असतात त्या सर्व परीक्षांचे आणि करत राहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, अशा अपडेटसाठी मेगाभरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आणि आपल्या सर्व मित्रांसोबत मित्रांनो आपल्याला महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तर शेअर करा। व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, फेसबुकवरती शेअर करायलासुद्धा विसरू नका, आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।